तो स्टीलच्या पाईपांनी आणि दुसरे दगड, त्यांच्याकडे एवढाच उद्देश होते. नीट डोक्यात दगडच घालायची त्यांची सुरुवात झाली. कुणाच्या पायावर दगड घातले तर कुणाच्या हातावर घातले. लेडीजचा जर मेन पार्ट आहे पाठीमागचा, त्याच्यावर तर रॉडनी इतकं मारलं तर त्यामध्ये दोन लेडीजला बसता सुद्धा येत नाही. पण तुझे डॉक्युमेंट दाखव और नीट बोल. ते माणूस डायरेक्ट माझ्या टोपवर हात घातले, डायरेक्ट माझ्या टोप फाडले. म्हणले तुमची सगळी बायकाला उघडी नागडी करून मी इथून पाठवणार आहे, तुम्ही आम्हाला बोलणारे कोण? तिच्यानंतर आमच्या बिल्डर आले, डायरेक्ट तिला एक खड्डे टाकून तिच्या डोक्यावर दगड हान मार केली. एवढी मी मधी आली, माझी दुसरी पोरी आली, तिला पण कुत्रगत ते लोक मारले और तिचे पण कपडे फाडून टाकले. नंतर जेव्हा मी बिल्डरला आतमध्ये घेऊन येत होती, ते सगळे आमची दोन पोरीला, एक पोराला घरामध्ये रोडला मारून मारून घरातमध्ये घेऊन गेले. जय भीम, जय संविधान. आज आपण या ठिकाणी पुण्यातील रमाबाई उद्यान या ठिकाणी आलेलो आहे, जे एकमेव उद्यान आहे भारतातील. आज या ठिकाणी येण्याचं कारण असं की आपल्यासोबत ज्या महिला आहेत, ह्या महिला कष्टकरी आहेत, म्हणजे सिक्युरिटी गार्डचं काम करतात. आपणा सर्वांना माहिती आहे की आपण कष्ट करतो, महिला कष्ट करतात तेव्हा त्यांचं घर भागतं. त्यांच्या अनेक अडीअडचणी असतात, मुलांचं शिक्षण असतं, मुलांचं आरोग्य, फॅमिलीचं आरोग्य. फॅमिलीला त्यांचं घर भागवताना त्यांना अतिशय नाकीनऊ येते. या महिला आहेत, या कष्टकरी महिला आहेत आणि या महिला हवेली तालुक्यातील एका ठिकाणी सुरक्षा रक्षकाचं काम करण्यास गेलेल्या असता त्या ठिकाणी त्यांच्यावर अतिशय वाईट प्रसंग घडला. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं काय झालं. आणि त्या सुरक्षा रक्षकाचं काम करण्यास गेले असता त्या ठिकाणच्या गाव गुंडांनी त्यांना काम करण्यास मज्जाव केला आणि खूप जबरदस्त मारहाण केली. आपण जाणून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय. ताई, तुमचं काय नाव, कुठे राहता आणि तुम्ही कुठे काम करण्यासाठी गेला होता ज्या ठिकाणी ही घटना घडली? माझं नाव कुसुम शिंदे आहे. मी राहणार 13 ताडेवाला रोड, तक्षशिला बुद्धविहाराच्या समोर. हे प्रकरण झालं क्रिकेटवाडीमध्ये. आम्ही तिथं काम करण्यासाठी गेलो होतो आणि आमचा मुद्दा फक्त काम करायचा होता. काम करण्याच्या टायमाला तिथे एक माणूस आला, त्याचं नाव कैलास हगवणे असं त्याचं नाव होतं. तो आला, तो म्हणला की इथे कामाची अजिबात काम करायचं नाही, ही जागा माझी आहे. त्याला मी एकच प्रश्न केला की दादा, काम करण्यासाठी आम्ही आलेलो आहे, जर तुझ्याकडे काही पुरावे असेल तर तू सांग, तू त्यांना दे किंवा पोलिसांना बोलव. त्याने डायरेक्ट उत्तर दिलं, कोण पोलिस मी ओळखत नाही आणि मला पुरावा कुणाला दाखवायची गरज नाही, तू कोण? तर मी त्याला सांगितलं की बाबा, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आहे म्हणलं. आणि आम्हाला जास्त काय बोलायचं नाही, आम्हाला आमचे कामं करू दे, 1-2 तासाचे आम्हाला निघू दे. त्यांनी मला तेवढाच एक शब्द केला तर त्यांनी मला डायरेक्ट शिवी दिली, तू छिनाले, तू 12ची आहे, बापाच्या नावाच्या खाली तू म्हणजे हां महार मांगायची असताना आम्ही एवढे मोठे जातीचे की आमची बाया कामाला जात नाही बाहेर. आणि तुम्ही बाबासाहेबाच्या असतून तुम्ही आम्हाला सांगता की त्यांनी आमच्यासाठी हे केलं ते केलं, मग त्यांच्या बाया बाहेर का जातात कामाला? तुम्ही मातदोरचेतपणा करता, तुम्ही छिनालपणा करता, आम्हाला सांगता का जातीवादीवरून महार मांगापासून त्यांनी इतक्या गाणगाण शिव्या दिल्या की आकर्ष शेजारचे जे माणसं होते ते सुद्धा म्हणजे हैराण झाले. आणि आपली त्यातली एक मुलगी गेली की बाबा तू जातीवादीवरून शिव्या देऊ नको, तिचा डायरेक्ट टॉप फाडला एका हाताने. तिला आम्ही बाजूला काढलं की बाबा ती नको समोर यायला, त्यामुळे दुसरी मुलगी आली, तिचे तर डायरेक्ट 2 हाताने टॉप फाडले. तिला काढूस त्या एकाने रॉड आणला, रॉडनी डायरेक्ट मारायची सुरुवात केली, डायरेक्ट दगड फेकची सुरुवात केली, दगडाने देखील तोंड टेचलं गेलं बिल्डरचं. आत्ता बिल्डर आयसीयूमध्ये ॲडमिट आहे. तर आम्हाला फक्त एवढंच वाटतं की आम्हाला न्याय द्या. ज्या मुलींचे रस्त्यावर कपडे फाडण्यात आले की कारण की आम्ही सांगितलं की आम्ही बाबा ह्या कार्यकर्त्याचे आहे, की त्यांनी आम्हाला डायरेक्ट मारहाण केली का? मग तुमचं कारण काय होतं की तुम्ही कशाबद्दल मारहाण केली आम्हाला? आम्ही आमचं जातीचं सांगितलं म्हणून केली का? तुम्हाला वेगळा काही विषय मांडायचा होता म्हणून केली? तर आम्हाला तर वाटत नाही की हे जाग्यावरून आम्हाला मारले गेलेले. तुम्ही त्या ठिकाणी किती जणी होते आणि ते किती जण होते आणि नेमकं अजून काय प्रकार घडला, कोणाकोणाला मारलं, किती जणी होते तुम्ही? आम्ही लेडीज 7 जणी होतो, जेंट्स 2 होते, म्हणजे 7 बाउन्सर लेडीज आणि 2 जेंट्स बाउन्सर. आणि ते किती लोक? ते पहिल्यांदा 4 जण आले, नंतर 5 जण आले आणि नंतर 25 पुढंच आले. म्हणजे एकाच्या हातात काय तर एकाच्या हातात काय. आमचं फक्त हा चाललं होतं की आम्ही एकमेकीला कसं वाचू.
पण वाचवण्याचं तर आलेलंच नाही, ज्याच्या त्याच्या डोक्यातून रक्तच निघलं, जेथे जरा थोडेसे म्हणजे चालण्याजोगे सुद्धा नाही राहिले. कशाने मारहाण केली त्यांनी? एक तर स्टीलच्या पाईपानी आणि दुसरे दगड. त्यांच्याकडे एवढाच उद्देश होते, नीटचं डोक्यात दगडच घालायची त्यांची सुरुवात झाली. कुणाच्या पायावर दगड घातले तर कुणाच्या हातावर घातले. लेडीजच्या जर मेन पार्ट आहे पाठीमागचा, त्याच्यावर तर रॉडनी इतकं मारलं तर त्यामध्ये दोन लेडीजला बसता सुद्धा येत नाही. त्या ठिकाणी पोलीस आले का किंवा पोलीस चौकीमध्ये तक्रार झाली का त्या बाबतीत? पोलीस चौकीमध्ये तक्रार झाली आणि आम्हाला हे रफिक भाऊ होते त्यांच्यामुळं आम्हाला म्हणजे न्याय तर मिळाला आहे पण त्यांना अजून अटक नाही झालेली. तर माझी एवढीच मागणी आहे की त्यांना अटक होवा. पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी आम्हाला तक्रार त्यांनी लिहून घेतली आहे ना दादा, एफ आय आर दिली आम्हाला रात्री 1 वाजता. दादा आमच्या सोबत होते, आम्हाला एफ आय आर दिलेली त्यांनी लिहून. कोणत्या कोणत्या गुन्ह्याखाली तक्रार नोंदवली? मारहाणीमध्ये दिली, मुलींचे कपडे फाडले त्याच्यामध्ये दिली, ॲट्रॉसिटी त्याच्यामध्ये दिली, जातीवादीवरून त्यांनी शिव्यात गाळ्या केलेल्या, प्लस अजून काहीतरी आहे. पोलिसांनी पुढे काय केलं? पोलिसांनी काय केलं पुढे त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोधात पुढे पोलिसांनी काय केलं? काहीच केलेलं नाही, फक्त आम्हाला त्यांनी म्हणले त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पहिल्यांदा सांगितलं की त्या दोघांना आणले, नंतरच्यानी सांगितलं नाही ते नव्हते, ते दुसरे होते. आणि काल मी विचारलं की दादा त्यांना अटक केली का? नाही नाही, त्यांना अजून अटक नाही केली कारण की ते फरार आहेत. तुम्हाला काय पेपर आणायला सांगितलं ते सांगा. पेपर मला हे काय म्हणतात त्या जातीचा दाखला आणावा लागतोय. पण आता जर मी जातीचा दाखला आणते ताई तुमचं काय नाव आहे? माझ्या सरोज चौधरी नामे काम मी घेतले होते, ते अख्खी माझी टीम होती माझ्याबरोबर गेली होती. जेव्हा माझी पोरीला शिवे गाळ केली, मी ते माणूसला एवढंही बोलली, भाऊ तू जातीवादीवर काही शिवे वगैरे देऊ नको, इतर डॉक्युमेंटचा विषय चालले, आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, तू पण तुझे डॉक्युमेंट दाखव आणि नीट बोल. ते माणूस डायरेक्ट माझ्या टोपवर हात घातले, डायरेक्ट माझ्या टोप फाडले, म्हणले तुमची सगळी बायकाला उघडी नागडी करूनही मी इथून पाठवणारे, तुम्ही आम्हाला बोलणारे कोल. तिच्यानंतर आमच्या बिल्डर आले, डायरेक्ट तिला एक खड्डेत टाकून तिच्या डोक्यावर दगड हान मार केली. एवढी मी मध्ये आली, माझी दुसरी पोरी आली, तिला पण कुत्रगत ते लोक मारले और तिचे पण कपडे फाडून टाकले. नंतर जेव्हा मी बिल्डरला आतमध्ये घेऊन येत होती, ते सगळे आमची दोन पोरीला, एक पोराला घरामध्ये रोडला मारून मारून घरातमध्ये घेऊन गेले. ते लोकाला एवढं मारले ना, ते लोकांचे मेन जे पाठ होते एक बाईकाला, एक बाईला बोलत येत नाही, ते एवढं मारले ना की ते बाई कोणाला दाखवूसुद्धा नाही शकत. एवढं ते मारले, ते लोकाला चपलाला मारले, माफी मागायला मांगले, ते लोक व्हिडिओ काढले. आज कोण पण राहू द्या, पुलिस जर पुलिसच्या घरामध्ये जर कोण बाईच्यावर एवढा अत्याचार झाले तर पुलिस एवढी कारवाई करणार होती का? मला ते विषयाचा न्याय पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकर आहे, ते आपल्या सगळ्याला एक सुरक्षण दिले की तुम्ही स्वतःच्या जीवावर जगा, तुम्ही कष्ट करा. आम्ही कष्ट करायला गेले होते, कोणाचं खायला गेले नाही होते, आम्ही कामासाठी गेले होते. आमच्या बरोबर एवढा अन्याय कसं घडले? ते म्हणते मला जातीवादी, जातीवादी तिथे मला कुठं आली? आमच्या जातीचा ते लोकाला काही घेणं दे नाही. आम्ही कोणची पण जातीचा होऊ द्या, आम्ही कोणाच्या फोकटचा खात नाही, आम्ही आमच्या कष्टाचं खाते. आज एक बाई आहे, आम्ही बाईक आहे, आम्हाला कोणाचा सपोर्ट नाही आहे, ते म्हणून आम्ही मार्केटमध्ये फिरते, दोन भाकरीसाठी आम्ही फिरते. तर असं जर ते गुन्हेगार असं फरार राहिले तर बाईका कसं सुरक्षित राहणार आहे? आम्हाला त्या विषयाचा न्याय पाहिजे. और आज पुलिस कुठं पण न्याय केले नाही आहे, काही काही कुठे ना कुठे पुलिस कमजोर आहे, ते म्हणून ते माणूस फरार आहे. बरं, आता तुम्ही एवढं जे बोलताय, आरोप करताय त्यांच्यावर, ते कशावरनं सिद्ध, म्हणजे कशावरनं तुम्ही बोलताय? तुमच्याकडे काय प्रूफ आहे असा? आमच्याकडे व्हिडिओ आहे, पठाण सर आहे, ते सध्या सिरियस आहे, ते आयसीयूमध्ये तिथे ॲडमिट आहे. और दुसऱ्या सोसायटीचा पण व्हिडिओ आहे तिथे, जे पुलिस तिकडचे फोटेज काढली आहे की आमच्यावर मारहाण, आमच्या गेटवर उडी मारून मारून पोरे आम्हाला कुत्रेगत मागे पळून पळून आम्हाला मारले. ते चार माणूस बोलायला आले होते, तिच्या नंतर डायरेक्ट ते 30-35 जण निघून आले, काय की ऑलरेडी ते माणूसचा सगळा गेम होता. और मालार पठाण सराला डायरेक्ट म्हणले ते लोकाला इथून जीवत पाठवायचंही नाही, ते डोकं ते लोकांचा मर्डर करायचं डायरेक्ट. मी ऑफिस लुपली, माझ्या समोर धापवले होते ऑफिसर, काही जर दिसते डायरेक्ट करायचं. पुलिस जर गेली, मी असं नाही बोलत की पुलिस नाही गेली, तिच्या गेली, आमच्या दोन बायका होते, एक पोर अडकले होते, ते पुलिस ते माणूस दिव्या गाळकी तिथे जमा होती, तर पण त्याला बाहेर व्हायला तास आमची पुलिस तिथं उभी होती ते 27 तारीखला.
रफिक जी काय सांगाल तुम्हाला कशा या प्रकार या ठिकाणी अचानक मध्ये अंधेरी त्यांनी आम्हाला या ताईने फोन केला होता की आमच्या भागामध्ये राहतात. त्या ताईने म्हटले की भावावर असा असा हल्ला झालेला आहे, लवकर या बोलले आम्हाला मदत देण्यासाठी. मग त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. नंतर बैठकीतून चौकी त्या ठिकाणी म्हटले की तिथं जातीवाद वगैरे शिवे दिले आणि त्यांना मारहाण भरपूर झाले होते. अक्षरशः नगडत होते आणि त्यांना पण येत काय महिलांना मेडिकलला पाठवलं आणि काय महिलांची जबाबदारी होते सर. तर आम्ही त्यांना म्हटले जातीवर शिवे देणं हे योग्य नाही आणि त्याला बंद करून रूममध्ये महिलांना चपलेने योग्य वाटत नाही. देशात मी पोलिसाला की महिला वंचित बहुजन आघाडीचे गरज नव्हती आणि एवढी पायपाने एवढी गरज नव्हती आणि त्याला जात बर त्याला आज मारलं म्हटलं तर उघड्या नागड्या करत हीच घडलेली आहे. त्याच्या विषयामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी त्याचा निषेध करतो. काय काय म्हणणं आहे की आपण पुण्या संस्कृत घरात राहतो आणि पुण्यासारख्या शहरात सुरक्षित नाही, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आणि ह्यांच्यावर जो अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल तुमची संविधानी प्रतागरी का समानतेचा आहे. प्रमाण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्यावर चालणार काय आणि ते स्वाभिमानी उदरातील आणि ज्याने ते काम करत त्यांनी प्रतिवादी आणि गावगुंडांनी ह्या ज्या पद्धतीने महिलांवर अन्याय केला आहे या महिलांची अक्षरशः त्यांना त्या प्रायव्हेट ठिकाणी एक दहशत निर्माणाची त्याचा प्रयत्न यांनीला आहे आणि त्यांचं असं सांगण्याचं आहे की ते फक्त शोषित पीडित म्हणून राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्या या नोकर वर्ग म्हणून राहिलं पाहिजे. आम्ही म्हणाल तसंच देशामध्ये राजकारण पाहिजे असं सांगत आहोत. बहुजन आघाडी अन्यायाच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेत असते. अत्याचार झालेला आहे तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. त्यांच्यावरती प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई ती कारवाई करावी. त्यांना मेट्रोच्या अंतर्गत जे काही गुन्हे असतील त्या गुन्ह्याच्या अंतर्गत अटक केली पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय हा मिळवून दिला पाहिजे. नर वंचित महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही तीव्र लढण्याचा इथे देतो असं मी इथे जाहीर. आपण हादा आहे. आम्ही महिलांशी बोललो. रफिक भाई ज्या यांनी सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये बात केली. राहता राहिला प्रश्न असा की सव्वीस जे अधिकार की सणांमध्ये समानता राखण्याचे इथे तरी सणाचा हे लोक अपमान करत आहेत. जातीवाद करून घडीघडी दाखवून देत आहेत की तुम्ही खालचे आहात. जिथे आपल्याला ज्या गोष्टी नको आहे समानतेचा अधिकार आहे कुठेही राखता कामा नये असं प्रकार चालले. प्रश्न राहता राहता महिला या काम चालवण्यास सक्षम आहेत तर असं न ठेवता त्यांना त्यांच्या कामापासून नवलं जाते की तुम्ही अशा प्रकारची कामं करता ह्यादरी बोललं जाते आणि आमच्या ज्या घरात आहे सुखेत व्यवस्थित आहेत त्या बायकांची तारीफ होते. म्हणजे इथे कुठेतरी पुन्हा तोच आहे. तुम्ही समाजात आहे. मी कुठे पर्टिक्युलर जातीचं नाव नाही घेणार आहे की त्या ज्या काही समाजाचे मिस्टर कोण कैलाश हगवणे जे आहेत ज्यांनी ज्या प्रकारे हा वाद घातले हा प्रकार गलिच्छ त्या प्रकारे महिले मान करण्यात आला. तसायला गेलं तर हे तिथे बाउन्सर ह्याचं काम करतात. कामाला कुठल्याही दर्जा जात ओळखला जात नाही. एक समाज काम म्हणजे काम. त्या कामाने एखाद्याला जाती धर्माच्या आक्षेपार्ह बोल हे चुकीचे आणि त्यांनी अगदी अगदी गलत आहे. आता ह्याच्यावर जर विचार आहे धरणाच्या मार्ग तर ज्या महिलांबरोबर जो अन्याय झालेले त्याला सगळं वक्त त्याच्या पूर्ण फॅमिलीने जो काही केलेला ती दगड धोंडण्या पत जो काही खूप आहे महिन्याला त्यांचे सेक्शलेले आहे. ॲट्रो पण दाखल झालेले आहे आणि ॲट्रोसिटीवर लवकर करवाई पाहिजे. जे ज्या लोकांनी आहे या ठिकाणी पण गंडपणा जास्त प्रमाणात दिसून आलेला आहे. जिथे महिलांचा अपमान करून कोण शेअर होतात आले तर त्यांनी हे असं करू नये आणि त्यांना लवकरात लवकर अटक हवी असं वाटतं.
या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अरविंदजी तायडे पुणे शहर महासचिव यांची प्रतिक्रिया जाणून घेणार. काय साहेब काय सांगाल, पुण्यासारख्या शहरात ही घटना घडत आहे आणि कायद्याचा कसलाही जरब या गुंडांना दिसत नाही आहे. पुणेसारख्या शहरामध्ये हे गुंड अशा प्रकारे वागत असतील आणि पोलिसांबद्दलसुद्धा अपशब्द वापरत असतील, पोलिसांनासुद्धा जुमानत नसेल आणि कायद्याचीसुद्धा यांना भीती नसेल, तर ह्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई केली गेली पाहिजे. आणि आपण एक वकील म्हणून आणि पदाधिकारी म्हणून काय सांगतो. दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी ह्या ज्या महिला आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, ह्या महिला सुरक्षारक्षक बाउन्सर म्हणून काम करतात आणि वंचित बहुजन आघाडीच्या फक्त कार्यकर्ता आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता असोत किंवा एक त्या महिला म्हणून आहेत, तर महिला म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकाची प्रथम जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीशी एक भावाप्रमाणे उभं राहणं. म्हणून 26 तारखेला ह्या महिला त्यांची नोकरी करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यात. त्या बिल्डरचा आणि त्या स्थानिकांचा काय वाद आहे, त्या वादाशी, त्या जमिनीशी, त्या बिल्डरशी यांचा काही एक संबंध नाही आहे. ह्या महिला एक बाउन्सर म्हणून गेल्या, आज कुठल्याही सिनेस्टारला बाउन्सर म्हणून त्या ठिकाणी संरक्षण दिलं जातं, कुठल्याही सेलिब्रिटीला बाउन्सर म्हणून त्या ठिकाणी संरक्षण दिलं जातं, राजकारण्यांना या ठिकाणी Z+ सेक्युरिटी दिली जाते. वेगवेगळ्या सेक्युरिटीमध्ये त्या ठिकाणी मग ते सरकारी बाउन्सर असतील किंवा खाजगी बाउन्सर असतील असे दिले जातात. सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की बाउन्सर म्हणजे हे एक प्रकारचे ते कर्मचारी वर्ग आहेत. ते कर्मचारी वर्ग आहेत, त्या मग स्त्री असोत का पुरुष असोत, त्या ठिकाणी त्यांची ते ड्युटी करायला जातात आणि तिथं ड्युटी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांचा वाद आहे ती व्यक्ती त्यांना घाणेरड्या भाषेमध्ये या ठिकाणी अर्वाच्य भाषा वापरते आणि त्या ठिकाणी जातीचा माज हा या ठिकाणी आपल्याला म्हणावा लागेल. ज्याप्रमाणे सत्तेचा माज असतो त्याचप्रमाणे हा जातीचा माज आहे आणि आम्ही सवर्ण आहोत म्हणून आम्ही काही करू शकतो आणि तुमच्याशी आम्ही कुठल्याही प्रकारचा बर्ताव करू शकतो अशा प्रकारची ही जी काही वृत्ती आहे ही अत्यंत वाईट वृत्ती आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या महिला जेव्हा काही विचारणा करतात की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता म्हणून आहोत, तुमचं काय प्रश्न असेल ते तुम्ही आम्हाला सांगा, आपण बसून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करू. काय असेल तर आपण कोर्टात जाऊ, कोर्ट ज्याच्या बाजूने निर्णय देईल त्याच्या बाजूने त्या ठिकाणी काम होईल असं सांगत असताना सुद्धा तुम्ही आम्हाला कोण सांगणार आहे आणि वंचितचं नाव तुम्ही घेताय आणि मग बाबासाहेबांचे विचार आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय. राज्यघटना हा शब्द तुम्ही वापरताय आणि हे तुम्ही वापरू नये, महिलांनी आम्हाला शिकू नये. ज्याप्रमाणे मनुस्मृती जसं सांगत होती तसं या ठिकाणचा सवर्ण समाज सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून त्या ठिकाणी या महिलांवरती अत्यंत अन्याय अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आला. या FIR मध्ये सगळं काही नमूद आहे. FIR मध्ये जे काही सेक्शन लावले पोलीस डिपार्टमेंटनी त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोडचा Section 324 असेल, 354B असेल किंवा Section 143, 147, 148 हे इंडियन पिनल कोडचे सेक्शन आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या अनुसूचित जातीच्या महिला आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचे सेक्शनसुद्धा अट्रॅक्ट झाले. तर ॲट्रॉसिटी सेक्शन अंतर्गत Section 31R असेल, 31S असेल आणि 31W2 असेल असे गंभीर सेक्शनचे गुन्हेसुद्धा लावलेले आहेत. आणि आरोपी एका आरोपीचं यांना नाव त्या ठिकाणी माहीत होतं, कैलास अगवणे नावाचा आरोपी आहे आणि त्याच्यासोबत त्याचं संपूर्ण कुटुंब आहे, त्याचा मुलगा असेल, त्याची पत्नी असेल, त्याच्यासोबत त्याचे काही मित्र असतील. आणि आपण शस्त्र जर पाहिले तर पाईप आहेत, दगड आहेत, त्याच्यानंतर काही लाकडी मोठे मोठे रॉड आहेत आणि गट्टू आहेत. अशा अवजारांनी अशा हत्यारांनी यांच्यावर मारहाण झालेली आहे. म्हणून या ठिकाणचे पुणे शहराचे सन्माननीय CP महोदय असतील, सन्माननीय जॉईंट CP महोदय असतील, सन्माननीय त्या झोनचे DCP महोदय असतील, ACP महोदय असतील आणि हवेली पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन जे सिनियर PI असतील आणि ह्या भाग पुणे ग्रामीणमध्ये येतं म्हणून SP महोदय असतील, DYSP साहेब असतील, आमची सर्वांना विनंती आहे की पुणे शहरामध्ये तुम्ही मोक्का अंतर्गत कारवाई करता, संघटित गुन्हेगारी 100 तुम्ही दाखल केले की तुम्हाला एखादा किताब मिळतो, तशा प्रकारची ही सुद्धा संघटित गुन्हेगारी हा प्रकार आहे. या लोकांवर तुम्ही मोक्का अंतर्गत सुद्धा तुम्ही कारवाई करू शकता. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला ही पण विनंती करेल की यामध्ये ॲडिशनल सेक्शन लावण्याची सुद्धा गरज आहे. ज्या इस्माला त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे तो ICU मध्ये आहे,
तो आयसीयूमध्ये आहे, मरणा तो काय जीवन पुढचं जगेल का नाही अशा तो मरण यातना सहन करतोय, अशा वेळेसुद्धा तुम्ही नको 307 परंतु 326 सारखा गुन्हा तुम्हीसुद्धा लावू शकत नाही। म्हणून पोलीस प्रशासनालासुद्धा आमची विनंती आहे की किमान याच्यामध्ये इंडियन पिनल कोडचं 326 हे सेक्शन लावलंच गेलं पाहिजे। आणि हे सेक्शन लावल्यानंतर आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय पुणे शहराचे संघटक रफीक बीजी शेख यांच्याकडे सगळ्यात पहिले प्रकरण आलं, त्यांनी नंतर ते आमच्या पुणे शहराच्या महिला आघाडीकडे ते प्रकरण वर्ग केलं आणि आता आम्ही सगळं महिला आघाडी असेल किंवा पॅरेंट्स बॉडी असेल आणि आमची वकील आघाडी असेल अशा सगळ्या आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याच्या महिला वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण प्रकरण आम्ही वंचित बहुजन आघाडी हे हाताळणार आहोत। म्हणून इथल्या पोलीस प्रशासनाला आणि राज्य सरकारला आणि या राज्याच्या गृहमंत्री महोदयांना सुद्धा आमची विनंती आहे की शक्य तेवढ्या लवकर 326 सेक्शन दाखल व्हावा आणि हे जे काही आरोपी मोकाट फिरत आहेत, आरोपी तुम्हाला माहीत आहे त्या परिसरातच आरोपी आहेत, आरोपी जे काही मोकाट फिरतात ह्या आरोपींना ताबडतोब त्या ठिकाणी अटक त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त PC झाली पाहिजे आणि यांनी अशा प्रकारचे अधिक काही गुन्हे केलेले आहेत काय हे सुद्धा त्या ठिकाणी सिद्ध होईल। मग हे सगळं करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की ताबडतोब यांना अटक करून बिहाइंड द बार्स यांना पाठवलं गेलं पाहिजे, त्यावेळेसच ज्या प्रकारे सत्तेचा माज इथला मतदार उतरवतो त्याचप्रमाणे यांना सवर्ण जातीचा माज सुद्धा यांचा उतरला पाहिजे ही आमची या ठिकाणी अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून आणि राज्य सरकारकडून आमची अपेक्षा आहे। पुढची भूमिका आमची हीच आहे की येत्या 2 दिवसामध्ये जर या आरोपींना अटक झाली नाही तर संपूर्ण पुणे शहराच्या आणि ग्रामीणमध्ये असल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या विंगच्या वतीने या ठिकाणी तिथल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आम्ही भला मोठा जनआक्रोश मोर्चा त्या ठिकाणी काढू आणि अटक करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे। तोपर्यंत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पॅरेंट्स बॉडी असेल, महिला आघाडी असेल किंवा युवा आघाडी असेल, किंवा ट्रान्सपोर्ट आघाडी असेल किंवा वकील आघाडी असेल, कुठलेही आम्ही शांत बसणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहे।